नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला हा फोटो पाहून ही इमेज पाहून थोडी गंमत वाटली असेल कारण की अशा गोष्टी आपल्या चॅनलवरती फारशा होत नाहीत पण काल जुन्या कवींच्या कविता वाचत असताना गोविंद अग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांची एक अफुलातून कविता वाचण्यात आली चिंतातूर जंतू खरं तर हे शीर्षक वाचल्यावर मला आधी असं वाटलं होतं की हे नक्की काय आहे कुठल्या विषयावर कविता आहे हे मला माहिती नव्हतं पण जशी में ही मी है ही कविता वाचली तेव्हापासून प्रत्येक क्षणाला जेव्हा आठवण येते तेव्हा चेहऱ्यावर हसू येतं आहे आणि म्हणून मी इथे स्मायली दिलेली आणि मला खात्री आहे की कविता ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू येईल कारण असं आहे की आपल्या जगामध्ये या विश्वात प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणारी माणसं हा देव पाठवत असतो म्हणजे पुलं म्हणतात तसं ही अशी माणसं जर नसती तर जगणं अगदीच निरस होऊन गेलं असतं माणसं चुकतात माणसं विचित्र वागतात म्हणूनच थोडीशी गंमत आहे जगात पण अशी काही काही माणसं जगात देव पाठवत असतो की ज्यांना प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी प्रॉब्लेमच असतो काही ना काहीतरी चिंताच असते तुमच्याही आजूबाजूला माझी खात्री आहे की अशी लोकं असणार आहेत की ज्यांना कधी समाधानच नाही ज्यांना कधी स्वस्थता नाही कधी आनंद नाही सतत कुठल्या ना कुठल्या तरी चिंतेत असतात आणि स्वतः तर चिंता करतातच तर दुसऱ्यांनासुद्धा ला घ्यायला लावतात म्हणजे आपणसुद्धा टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला पण घ्यायला लावायचं आणि प्रत्येक गोष्टीशी प्रॉब्लेम असतो म्हणजे कोणी हसलं तरी प्रॉब्लेम कोणी रडलं तरी प्रॉब्लेम मग काहीही झालं तरी प्रॉब्लेमच असतो यांना उन्हाळा आला, तो उनाचा आला तो तर उन्हाचा प्रॉब्लेम हिवाळा आला तर थंडीचा प्रॉब्लेम मग आनंदच कुठल्या गोष्टीचा घेता येत नाही तर अशा लोकांना वैतागून माझ्या मते गोविंदाग्रजांनी गणेश गडकरी यांनी ही कविता रचलेली आहे अशा कविता हल्ली वाचायला मिळत नाहीत माझ्या मते माझ्या अभ्यासानुसार आचारयात्रे गेले आणि अशा पद्धतीचं काव्य मराठीमध्ये होणं जवळपास बंद झालं आताही होत असेल पण वाचनात फार कमी येतं की ज्याला आपण उपरोधी बोलणं म्हणतो की जरास खोचक असतं आणि आपल्या मनातलं असतं अशा कविता वाचायला फार कमी मिळतात म्हणजे माणूस मनातल्या मनात काय बोलतो याचं दर्शन घडवणारी ही कविता या कवितेचं रसग्रहण करण्यासारखं काही नाहीये तुमचं तुम्हालाच आपोआप ही कविता समजून जाईल इतकी सोपी आहे पण कल्पना करून बघा की अशी कविता रचणं हे सुद्धा किती गमतीशीर आहे कविता पाहूयात आपण चिंता तूर जंतू पुण्यात लिहिलेली कविता ही नऊ नौ... नोव्हेंबर एकोणीसशे सतरा साली म्हणजे किती वर्षापूर्वी ही कविता लिहून आता एकशे सोळा वर्ष होऊन गेली होतील आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये प्रत्येक दोन पंक्तींमध्ये दीड पंक्ती वेगळ्या आहेत आणि शेवटची अर्धी पंक्ती वेगळी आहे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सांगतो शेवटची अर्धी पंक्ती जी आहे नाही शेवटची अर्धी पंक्ती ही कवीच्या मनातली भावना आहे जर तो माझ्या मते बोलून दाखवत नाही आहे पण मनातल्या मनात जे कवी म्हणू शकतो ते हे आहे आणि पहिलं दीड वाक्य जे आहे ते तो चिंतातूर जंतू जो आहे तो त्या कवीला वैता आहे बोलून बोलून म्हणजे पहा कसं हां चिंतातूर जंतू निजले जग का आता इतक्या ताऱ्या खिळल्या गगनाला काय म्हणावे त्या देवाला निजले जग का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावे त्या देवाला वर जा म्हणजे म्हणजे पहिलं दीड वाक्य तो जे चिंता दूर जंतू म्हणतोय डोक्याला कटकट करतोय आमच्या पुणेरी भाषेत म्हणायचं तर डोक्याला शॉट देतोय त्या कवीच्या दे आणि कवी, कवी मनातल्या मनात जे म्हणतोय ते पुढच्या वाक्यात आहे की आधी चिंता दूर जंतू काय म्हणाला निजले जग का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावे त्या देवाला वर जाऊन म्हणजे त्याला आता मा त्या माणसाला एवढ्या तारा काय सो प्रॉब्लेम वे असे कटकट करणारी माणसं असतात जगात तेज रवीचे फुटत भांडते तेज रवीचे फुटतं सांडते उजाड माळा वर उघड्या उधळणूक ही ती बघवत नाही डोळे फोडून घेच गाड्या नाही ना बघ तुला डोळे फोडून घे सरळ म्हणजे हे सगळं मनातल्या मनात असं मोठंडी कोणी बोलत नाही पण हे चिंतात तूर जंतू असे गुई, गुई 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 ते आपले हे नसतं चिलटं आणि बिश्या ते कसे त्रास येत बसतात तसं असतं ते हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी काही मातीत त्यांचे काय होत असे मातीत मिळूनही आहे एवढीच चिंता मातीत जाम तू परत एकदम मनामध्ये सगळं मनात पुरा बरोबर फुकटा वारी पाणी हे वाहुनी जात काय करावे जीव तळमळे उडी टाकत्या पुरात हे कवी मनातल्या मनात म्हणतोय मनात ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे कार असत भरती मूर्खांचीच होत ना एक तूच होशी जास्त एवढी सगळी गर्दी असं सांगणार लोक हे तूच एक जास्त झाल्यास आणि एवढं सगळं झाल्यानंतर कवी देवालाच सांगतो शेवटी की देवा तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी या चिंता जंतूंना एकदा मुक्ती द्यापरी की बाबा रे तो विश्वास वगैरे संसार राहू दे सगळं ठीक आहे पण ही जी चिंता तूर जंतू आहेत ना ही जी त्रासलेली म्हणत ना यांना मुक्ती दे बाबा एकदाची म्हणजे आम्हाला सुद्धा मुक्ती दे यांना पण मुक्ती दे अशी ही कविता म्हणजे इतकी आ, उपरोधी कविता आणि विनोदी कविता खूप दिवसानी वाचायला मिळाली की एक गंमत वाहता की हे असे त्रास देणारे लोक असतात ना उगीच तुमच्या बाजूला उभं राहून आता ही बिल्डिंग पडली तर अशी विचारणारी माणसं असतात खरोखरीच असतात गाडीवरून जात असतो कुठल्या तरी पुलावरून जात असतो समजा हा पूल कोसळला तर असं तुम्हाला उगीच सांगतात तुमच्या डोक्याला भुंगा लावतात आणि स्वतः निवांत बसून राहतात अशा वेळी तुम्ही जे मनातल्या मला शिव्या घालताना त्याचं वर्णन इथे कवींनी गोविंदाजांनी केलेलं आहे निजले जग का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावे त्या देवाला तुला काय करायचं आहे असं जर कोणी म्हटलं तर तुम्ही म्हणणार तुला काय करायचं आहे जगाचं नियम आहे बघेल ना जग बघेल देव बघेल त्याचं ते बघतील तू कशाला एवढं त्रास करून घेतो आहे पण ते नाही ते आपल्याला सांगायचं मग आपण मनातल्या मनात म्हणतो वर जाऊनही जा त्याला जर देवाला सांग मग तुला त्रास देत तर देवाकडे जा आणि सांग म्हणजे असे लोक असतात जगामध्ये आपण मनातल्या मनात त्यांना असं म्हणत असतो पण मोठ्यांनी म्हणत नाही पण ते एकदा गेली माणसं की आपण म्हणतो बाबा रे देवा तो विश्वसंस्था राहू द्या राहिला तरी या चिंता जंतूंना एकदा मुक्ती द्या याच्यावरनं एक गमतीशीर आणखीन मग हेराफिरी सिनेमामध्ये परेश रावळ नाही का म्हणत उठाले रे वा वा उठाले मेरीको न दोनो क उठाले त्यातला प्रकार आहे की बाबा रे उठ घेऊन जा यांना आता तास झालं हे फार त्रास देतात अशी ही कविता तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची कविता आपल्या चॅनलवर व्हावी म्हणून मी ही कविता घेतली माझी आशा तुम्हाला आवडली असेल अशा प्रकारची कविता माझ्या मते आपल्या चॅनलवर मी पहिल्यांदाच घेतलेली आहे आवडली तर नक्की सांगा लोकांपर्यंत पोहोचवा काय होतं गडकरी नाटककार म्हणून माहिती आहेत खूप जणांना पण कवी म्हणूनसुद्धा ते खूप प्रतिभावान होते हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि ते स्वतःच म्हणतात की मी केशवसुतांचा चेला आहे म्हणून त्यामुळे उत्तम कवी तर होतेच लोकांपर्यंत हे पोहोचवा लोकांना माहिती नसतं लोकांना एका चौकटीच्या पुढचं माहिती नसतं त्यांच्यापर्यंत आपले जुने कवी आपली माणसं यांचं नक्की पोहोचवा पहिल्यांदा गायकत असाल दा तर एकदा चॅनलला भेट द्या आवडले उपक्रम तर देखील करा लाईक करा आणि हे सगळे प्रयोग जर तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स आहेत तुम्ही तेही देऊ शकता पुढच्याही भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन त्याचं कदाचित रसग्रहण घेऊन किंवा कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद